नमस्कार मित्रांनो, सब्जेक्ट EPC 7 ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशनचा अभ्यास आपण करत आहोत. आपण युनिट नंबर 2 सुरुवात केलेली आहे. आज आपण 2.4 ड्रामा ॲज अ टूल फॉर चिल्ड्रन्स क्रिएटिव्हिटी अँड एस्थेटिक सेन्सिबिलिटीज या टॉपिकची माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. मराठीत बालकांच्या सर्जनशीलता व सौंदर्यशास्त्रीय संवेदनासाठी नाटक एक साधन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्जनशीलता आणि सौंदर्यशास्त्राचा किंवा सौंदर्यशास्त्राचा अर्थ आपण समजून घेतला. आता बालकांच्या सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि सौंदर्यशास्त्र म्हणजे एस्थेटिक या दोघा पैलूंचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्यासाठी एक नाटक एक साधन म्हणून आपण कसं वापरू शकतो किंवा त्याचा वापर कसा करावा ॲज अ टूल म्हणून, ॲज अ ड्रामा ॲज अ टूल म्हणून, तर त्या बाबतीतली माहिती आपल्याला या व्हिडिओमधून पाहिजे. तर मग सर्जनशीलता आणि सौंदर्यशास्त्राचा अर्थ थोडक्यात ओव्हरलुक करून घेऊया, त्याच्यानुसार मग ते कसे विकसित करावे तेव्हा आपल्याला लक्षात येईल. आता सौंदर्यशास्त्र हे जे काय आहे, आपण शैक्षणिक तत्वज्ञानानुसार किंवा शैक्षणिक जो अर्थ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तो एक सौंदर्यशास्त्र हे तत्वज्ञानाची एक शाखा आहे असं आपण पाहिलं होतं, ज्यामध्ये सुंदरता किंवा सौंदर्य किंवा कलात्मक गोष्टींचा रसग्रहणाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आता सर्जनशीलता हे नवीन विचार, माहिती आणि प्रतिमा इत्यादी तयार करण्याच्या बाबीशी संबंधित आहे. म्हणजे काय करतं सर्जनशीलता, एक नवीन विचार आपल्या मनामध्ये डेव्हलप करतो, नवीन माहिती असेल किंवा नवीन इमेज प्रतिमा तयार करण्याच्या संबंधीची ती सर्जनशीलता ही निगडीत आहे. म्हणजे एखादी समजा एखादं काही नवीन चित्र काढायचं असेल तर सर्जनशील विचार, नवीन काहीतरी कल्पना साकारायची आणि त्याची मांडणी करायची, म्हणजे सौंदर्य सर्जनशीलता एक वेगळा पैलू आहे आणि सौंदर्यशास्त्र हा एक वेगळा पैलू आहे. आता सर्जनशीलता ही जी काय कला, संगीत, नाटक आणि विज्ञानामध्ये आपल्याला दिसून येते, कारण यांच्यात सर्जनशील कल्पनांची गरज असते आणि सर्जनशील कल्पनांशिवाय या कोणती संगीत कला असेल, नाटक असेल किंवा विज्ञान असेल हे अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा नवनिर्मिती त्याची होऊ शकत नाही. म्हणून यांच्यामध्ये सर्जनशीलता आवश्यक असतो. आणि नाटक, कला, संगीत, विज्ञान हे जर समजून घ्यायचं असेल, जसं निर्मितीला क्रिएटिव्हिटी लागते आणि जर हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सौंदर्यशास्त्र समजणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामध्ये जे काही सौंदर्य असेल, त्यामधले जे कलात्मक असेल, त्यामध्ये जे काही तत्व असेल, सायन्स असेल, ते समजून घ्यावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणून सर्जनशीलता आणि क्रिएटिव्हिटी बोथ आर द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. मग एखादी कला किंवा नाटक निर्मितीत कल्पनांचा उपयोग करावा लागतो, त्यामुळे सर्जनशीलतेचा विकास अधिक होत जातो. मग जर नाटक जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याला अगदी कल्पना म्हणजे आपल्याला लोकांच्या विचारांच्या पलीकडे जाऊन विचार करून ती नाटकाची स्क्रिप्ट आपल्याला लिहावी लागते, म्हणजेच काय या ठिकाणी सर्जनशीलतेचा विकास अधिक होतो असं आपल्याला दिसेल. तसंच कलेच्या बाबतीत सुद्धा एखादी कला निर्मिती करायची असेल, समजा एखादा म्युझिक निर्मिती करायची असेल, एखादं गाणं निर्माण करायचं असेल, तर त्याची धून निर्माण करत असताना त्याला एकदम सर्जनशील विचार करून ती तयार करावी लागते. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येते. मग नाटक किंवा कला तयार करताना असे बहुविध विचार, एक डायव्हर्जिंग थिंकिंग आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि ती डायव्हर्जंट थिंकिंगनेच आपल्याला ह्या गोष्टी या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतात. म्हणून सर्जनशील आणि सौंदर्यशास्त्रीय संवेदनांचा विकास जर करायचा असेल तर त्यासाठी एक नाटक म्हणून, नाटकाचं एक साधन म्हणून आपण नक्कीच उपयोग करू शकतो. मग त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो एक साधन म्हणून, तर त्या बाबतीत आपण आता आपल्याला अभ्यास करावायचा आहे किंवा माहिती घ्यायची. मग आता बालकांच्या सर्जनशीलता व सौंदर्यशास्त्रीय संवेदनेसाठी नाटक एक साधन कसे आहे ते आता आपण पाहूया. आता कसे आहे हे पाहत असताना आपल्याला त्याचा प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये कसा वापर करून घेता येईल आणि ते एक साधन कसं वापर करता येईल अभ्यासक्रमातून, त्या गोष्टी बाबींचा आपल्याला या ठिकाणी आता विचार करायचा आहे. पहिलं मग आपल्याला सांगता येईल कथा किंवा पाठाचं ज्यावेळेस आपण अध्यापन करतो त्यावेळेस एक साधन, नाटकाचं एक साधन म्हणून उपयोग आपण नक्कीच करू शकतो. मग कसा, एखादा पाठ किंवा कथा असेल किंवा गोष्ट असेल ती अध्यापन करताना त्यामध्ये जे काही पात्र असतील त्यांच्या भूमिका विद्यार्थ्यांना आपण करायला सांगाव्यात आणि ते प्रत्यक्ष स्टेजवरती सादरीकरण जर करून घेतलं तर ते विद्यार्थ्यांना कथाही समजते आणि त्यातलं भाषाही विकसित होताना आपल्याला दिसून येते.
यामुळे विद्यार्थ्यांना त्या पात्राचं आकलन होतं, त्यांच्याशी त्या पात्राशी ते समरस होतात, म्हणजे त्यांचे भाव, त्यांचे इमोशन्स त्यांना कळतात, आणि त्या कथेवर आधारित जे काही प्रश्न आपण त्यांना लिहायला सांगणार असू त्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना ते अगदी सर्जनशीलतेचा उपयोग करताना सुद्धा आपल्याला दिसतील. मग भाषेतील प्रत्यक्ष वापर, त्यामध्ये भाषेमधले जे जे काही सौंदर्य असेल ते समजून घेण्यासाठी आपल्याला नाटकाचे एक साधन म्हणून या ठिकाणी नक्कीच उपयोग करता येईल. म्हणून पहिला आपण पाहिलं कथापाठाचे अध्यापन करण्यामध्ये नाटकाचं आपण वापर करू शकतो एक साधन म्हणून, आणि त्यातनं सर्जनशीलता आणि सौंदर्यशास्त्रीय दोघं आपल्याला विकास साधता येतील. दुसरं आपल्याला सांगता येईल वेगवेगळे आवाज काढणे. आता नाटकामध्ये वेगवेगळे आवाज काढणे ही एक कला असते. आता ते आवाज काढण्या गरजेचंही असतं, त्या त्या आशयानुसार ते आवश्यकही असतं. मग नाटकातून जे काही विविध भूमिकांचे भाव भावना इतरांपर्यंत आपल्याला पोचवायचे असतात, ते पोचवण्याचं कार्य आपल्याला करायचे असते, त्यासाठी आपल्याला विविध आवाजातून भावनांचं प्रकटीकरण करावं लागत असतं. मग त्यात वेग हसण्याचा असेल, रडण्याचं असेल, रागावणं असेल, रुसणं असेल, ओरडणं असेल, किंचाळणं असेल, इत्यादी अशा भाव भावांचं किंवा आवाजातून भावनांचं प्रकटीकरण आपल्याला जर करायचं असेल तर ते करावं लागत असतं नाटकामध्ये. मग त्यासाठी त्या प्रकारचे भावाचे आवाज काढता येणं ही सुद्धा महत्त्वाची कला आहे. मग विविध आवाज करण्यासाठी सर्जनशीलतेचा उपयोग आपल्याला करावा लागतो. मग वेगवेगळ्या आवाजात संवाद साधता आला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग भूमिकांना साजेसा असा आवाज काढता येणं हे निरीक्षण आणि सर्जनशीलतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ तुम्ही काही मुलं असे पाहिले असतील, एखादं मूल कुत्र्याचा हुबेहूब आवाज काढताना आपल्याला दिसून येतं, कारण ते तो कुठून त्याने ते शिकलं, कारण त्याची निरीक्षण क्षमता प्रचंड असते. कुत्रा कसा आवाज काढतो तो निरीक्षण करतो आणि हुबेहूब तसा आवाज काढतो, ती एक कला आहे मित्रांनो. मग ही निरीक्षणातून त्याचे सर्जन निरीक्षणातून त्याची सर्जनशीलता ही अवलंबून असते. मग नाटकामध्ये किंवा एखाद्या कथेमध्ये जर म्हातारीचा आवाज काढणं, शिक्षकाचं पात्र असेल शिक्षकासारखं बोलणं, एखादा पुढारी असेल, नेतृत्व असेल, नेता असेल तर त्याच्यासारखं बोलणं, इत्यादी वेगवेगळे आवाज काढून त्या त्या प्रमाणे बोलण्या संवाद साधण्याचं एक कौशल्य असतं, ते आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येईल या नाटकातून. म्हणून नाटक हे सर्जनशीलता आणि सौंदर्यशास्त्र या दोघांसाठी एक साधन आहे विकासासाठी, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे आपल्याला सांगता येईल कल्पकतेचा विकास. आता नाटकातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता ही चांगल्या प्रकारे विकसित करता येते. वर्गातील नाटक हे काल्पनिक आणि कल्पकतेवर आधारलेलं असतं. जसं एखादा आशय दिल्यानंतर त्याच्यावरती काल्पनिक संवाद रचून सुद्धा तयार करता येतं, म्हणून ते कल्पकतेवर आधारित असतं. सर्व बाबी ह्या वर्गामधल्या नाटकाच्या या काल्पनिक असतात. जसं आता वर्गाच्या स्टेजवरती आपण घर दाखवतो, जंगल दाखवतो, वस्ती दाखवतो, रस्ता दाखवतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला स्टेजवरती दाखवायच्या असतात आणि ते काल्पनिक असतं. विद्यार्थी त्या कल्पना करतात, मग त्या कथानकानुसार नाटकातील व्यासपीठ बदलत जातं. काल्पनिकरित्या वर्गातीलच साधनांचा उपयोग त्या त्या ठिकाणी केला जातो आणि त्यातूनच विद्यार्थ्यांच्या कल्पकता जोपासली जाते. मग हे जे काही सर्जनशील विचार आपल्याला विद्यार्थ्यांमधून या ठिकाणी विकसित करायला मदत होते. मग यातून विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्य दृष्टीचाही विकास होताना आपल्याला दिसून येतो की एखाद्या आशयाला कशा प्रकारे सादर केलं पाहिजे आणि तो कसं रसग्रहण केलं पाहिजे याही गोष्टी आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो. म्हणून या ठिकाणी ते एक साधन म्हणून कार्य करत असतं असं आपल्याला दिसून येईल. पुढे अजून आपल्याला सांगता येईल की कविताचे अध्यापन. ज्यावेळेस आपण कविताचे अध्यापन करतो त्यावेळेस कविताच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि सौंदर्य दृष्टीचा विकास आपल्याला करावायचा असतो किंवा करता येत असतो. मग काव्य वाचनातून रसिकतेचा विकास आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये करता येतो. रसग्रहणाचा विकास आपल्याला काव्यातून करता येतो. कवितेच्या गायनातून सर्जनशीलतेचा विकास आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये करता येतो. एखाद्या पात्राला शोभेल अशी कविता, त्यातलं गाणं असेल, आवाजातील चढ उतार असेल, सूर असेल, ताल असेल, लय असेल, इत्यादींचा वापर करणे म्हणजे सर्जनशीलता व सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग कवितेच्या अध्यापनातून सुद्धा आपल्याला सर्जनशीलता आणि सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन किंवा साठी एक साधन म्हणून नाटकाचा उपयोग आपल्याला नक्कीच या ठिकाणी करता येईल. त्याच्यानंतर गोष्ट पूर्ण करायला सांगणे. कधी कधी विद्यार्थ्यांच्या जर आपल्याला सर्जनशील डेव्हलप करायची असेल तर एखादी गोष्टीची सुरुवात आपण फक्त करून द्यायची आणि विद्यार्थ्यांना ती पूर्ण करायला सांगणे.
विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेने त्यांच्या सर्जनशील विचाराने ती गोष्ट अगदी कुठल्या कुठे नेऊन सोडतात जो आपण विचारही करू शकत नाही. मग यासाठी विद्यार्थ्यांना एखादी गोष्टीची सुरुवात करून त्यांना पुढे काय घडले असेल ते पूर्ण करायला सांगणे, त्यामुळे त्यांच्या विचारांना चालना मिळते आणि ते अनेक दिशांनी विचार करायला लागतात आणि ज्याला ज्या दिशेने जाता येईल तो त्या दिशेने त्या कथेला नेण्याचा प्रयत्न करत असतो. मग यातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता त्याचबरोबर सौंदर्य व तार्किक विचार या इत्यादी गोष्टींच्या विकासाला आपल्याला प्राधान्य देता येते आणि नाटकाचं म्हणजे त्यातून या नाटकातून एक सादरीकरणातून ह्या गोष्टींना आपल्याला तिथं कल्पन गोष्ट पूर्ण करायला सांगता येते. म्हणून याच दृष्टीने सुद्धा एक साधन म्हणून वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो. त्याच्यानंतर पाठाच्या आशयानुसार चित्र काढणे. आता पाठाच्या आशयानुसार किंवा कथानकानुसार चित्र काढायला सांगणे, एखादी स्टोरी जर आपण कथा जर आपण विद्यार्थ्यांना शिकवली असेल तर त्या पाठावर आधारित एखादं चित्र काढायला त्यांना सांगायचं, त्याला जे ज्या पद्धतीने ते त्या स्टोरीला त्या चित्रामध्ये उभारता येईल नवनिर्मिती करता येईल तो त्या पद्धतीने निर्मिती करेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्जनशीलता विकसित करता येईल, त्यांच्यातील कलेला वाव मिळेल. या म्हणजे चित्रकलेतून त्यांना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं सर्जनशीलता विकसित करण्याला आपल्याला वाव या ठिकाणी मिळेल. म्हणून पाठाच्या आशयानुसार चित्र काढायला सांगणे हे सुद्धा महत्त्वाचं एक साधन म्हणून या ठिकाणी आपल्याला वापर करता येईल. चित्रावरून संवाद लेखन करायला सांगणे, एखादं चित्र विद्यार्थ्यांना दाखवायचे आणि ते दाखवल्यानंतर त्याच्यावरती त्यांना संवाद लेखनास सांगायचे, यामुळे विद्यार्थ्यांची भाषा विकासास वाव मिळतो, प्राधान्य मिळतं. त्याचबरोबर भाषिक सौंदर्य विकास करण्यास त्यांना मदत होते. संवाद कसं साधावा, कसं मांडणी करावे ही एक वेगळं त्यांना शिकायला मिळतं, यातून एक वेगळा आनंदच त्यांना मिळत असतो. म्हणून एखादी कसं लेखन करावं ही स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होत जातं. म्हणून एक महत्त्वाचं साधन म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वापर करता येईल. त्याच्यानंतर चित्राचे वर्णन करणे, एखादं चित्र विद्यार्थ्यांना दाखवायचं आणि त्याचं वर्णन करायला त्यांना सांगायचं, त्यामुळे विद्यार्थी सर्जनशील विचार करतात की त्या चित्रामध्ये काय दिसत असतील. अगदी बारकाईने त्यांना निरीक्षण करून त्यांचं मत त्यांना बनवावं लागतं, त्यांच्या विचारांना दिशा मिळत जाते व त्यातून वैचारिक पातळीचा विकास होण्यासुद्धा आपल्याला मदत होत जाते. म्हणून चित्राचे वर्णन करणे हे एकसुद्धा महत्त्वाचं साधन आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. त्यानंतर नाटक कथा चित्रपटाचे समीक्षा करायला सांगणे, जर एखादा चित्रपट विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल, एखादं नाटक असेल किंवा एखादा पाठ असेल, त्यांना पाहिल्या अभ्यासल्यानंतर पाहिल्यानंतर त्याची समीक्षा करायला त्यांना सांगावं. त्याच्यातून त्यांना चांगल्या बाबी कोणत्या, वाईट बाबी कोणत्या किंवा अजून आपल्याला काय अपेक्षित या ठिकाणी करता येईल अशा वेगवेगळ्या दृष्टीने जर त्यांना समीक्षा करायला सांगितली तर त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती जोपासली जाते आणि त्यातून त्यांची सर्जनशीलताही जोपासली जात असते. म्हणून समीक्षा, मूल्यांकन, गुणग्रहण, संभाषण इत्यादी मूल्य महत्त्वाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये जोपासण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होत असते आणि त्यातूनच त्यांच्यात सौंदर्य शास्त्रीय संवेदन विकसित करताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे अनेक दृष्टीने आपल्याला नाटक आणि कला एक साधन म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि सौंदर्य शास्त्रीय या दोघं पैलूंचा विकास करण्यासाठी एक साधन म्हणून आपण नक्कीच वर्गामध्ये वापरू शकतो. एक ठराविक गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या, आपल्याही आपणही विचार करून अशा अनेक दृष्टीने नाटक आणि कलेला विद्यार्थ्यांच्या या दोघं पैलू विकसित करण्यासाठीचा आपण वापरू शकतो. हे जे काही मी सादरीकरण या ठिकाणी मांडलेलं आहे त्यासाठी मी या पुस्तकांचा आणि या वेबसाईटचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे. आपण सुद्धा या ठिकाणी भेट देऊन अधिक माहिती या ठिकाणी किंवा या पुस्तकाचं वाचन करून अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. अपेक्षा करतो आपल्याला हा टॉपिक समजला असेल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.